यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा म्हणजेच संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा याच्याबद्दल आपण आता माहिती करून घेणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनातही वेगवेगळे प्रश्न असतात. आम्ही गेली 10 वर्ष किंवा त्यापेक्षाही थोडा कदाचित जास्ती काळ पण ह्या संबंधातल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात असल्यामुळं जे सर्वसामान्यपणे प्रश्न विचारले जातात त्यांचं निराकरण करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे माहिती घ्यायला सुरुवात करूया आपण की ही जी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा आहे ही म्हणजे नक्की काय. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये जेव्हा शासकीय अधिकारी म्हणून संघ राज्यात म्हणजे केंद्र सरकारला जेव्हा ही गरज लागते त्यावेळेला त्यांची नियुक्ती केली जाते तर ती नियुक्ती करताना 2 प्रकारे केली जाते. एक म्हणजे जे आधीच ह्या शासकीय सेवेत आहेत त्यांची पदोन्नती होऊन म्हणजेच प्रमोशन होऊन ते ह्या पदावर येतात किंवा जे तरुण रक्त आहेत त्याला जर संधी द्यायची असेल तर त्यासाठी म्हणून काही परीक्षा घेतल्या जातात आणि ह्या परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियुक्ती इथं अधिकारी म्हणून डायरेक्ट केली जाते. तर त्यासाठीच्या ह्या परीक्षेत UPSC चा फुल फॉर्म हा आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे संघ लोकसेवा आयोग आणि आपण जी परीक्षा देतो तिचं नाव आहे सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा. आता पुढचा प्रश्न हा आहे की मला IAS ऑफिसर बनायचे किंवा IFS ऑफिसर बनायचे IPS ऑफिसर बनायचे तर मी परीक्षा कोणती घ्यायची. उत्तर आहे प्रत्येक की जी आहे ती सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे नागरी सेवा परीक्षा हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. IAS साठी वेगळी परीक्षा नसते IPS साठी वेगळी परीक्षा नसते. या सगळ्या परीक्षांसाठी या सगळ्या पदांसाठी एकच परीक्षा असते तिचं नाव आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा आणि त्यामुळं आपल्याला आता UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेबद्दलची माहिती करून घ्यायची आहे. माहिती करून घेताना सगळ्यात पहिला भाग मी सांगतोय की हे मी मराठीत बोलत आहे. तुम्ही जर इंग्लिशमध्ये हे ऐकू इच्छित असाल तर हे सगळं इंग्लिशमध्येही उपलब्ध आहे. सावरकर IAS स्टडी सर्कल असं यूट्यूबवर टाईप केलं की तुम्हाला हेच जवळपास थोडाफार फरकाने सगळं हे इंग्लिशमध्येही ऐकायला मिळेल. आपण आता मुख्य विषयाला सुरुवात करूया. पहिली गोष्ट आहे ही परीक्षा कधी होते. उत्तर आहे वर्षातून एकदा. दिनांक हा आधी निश्चित केलेला असतो. जसं 2019 ही परीक्षा 2 जूनला असणार, 2018 ही परीक्षा 3 जूनला होती. या रीतीने ते आधीपासूनच निश्चित केलं जातं. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे ह्यासंबंधी माहिती कुठं मिळेल. आजकाल इंटरनेट ॲप्स आणि असा सगळा जमाना असल्यामुळं ऑनलाईन माहिती भरपूर आहे पण अधिकृत माहिती ही तुम्हाला एकच संकेतस्थळ आहे म्हणजेच वेबसाईट आहे upsc.gov.in. तर ह्या upsc.gov.in या संकेतस्थळावर ह्या परीक्षेसंदर्भातली सगळी अधिकृत माहिती ही त्याच्यावर मिळते. जोपर्यंत ह्या संकेतस्थळावर माहिती येत नाही तोपर्यंत ती आपण अधिकृत समजायची नाही. संकेतस्थळावर जेव्हा ती माहिती दिसायला लागते त्यावेळेला ती आपण अधिकृत समजायची. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ही परीक्षा कोण देऊ शकतो. इथं मी हा प्रश्न 2 गटात विभागणार आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आणि दुसरा प्रश्न आहे वयोमर्यादा काय. शैक्षणिक पात्रता जी आहे ती म्हणजे UGC रेकग्नाइज कुठच्याही युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट म्हणजे किमान पदवीधर असणं हे आवश्यक आहे. वयोमर्यादा ही कमीत कमी 21 वर्ष ही असणं आवश्यक आहे. 21 वर्ष कधी धरायची परंतु एक वादाचा मुद्दा असतो. म्हणजे आता समजा असं आहे की समजा तुम्ही 2023 साली परीक्षा देणार आहात तर 1 ऑगस्ट 2023 ह्या दिवशी तुमच्या वयाची कमीत कमी 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
ह्याला म्हणायचं असतं वयोमर्यादा. ही कोणतं झालं तर कमीत कमी वय, अधिकतम वय किती असावं हे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीत जर तुम्ही असाल तर 32 वर्ष, OBC कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 35 वर्ष, आणि SC कॅटेगरीमध्ये जर असाल तर 37 वर्ष हे वरची वयोमर्यादा आहे. ही परीक्षा जर मी इतकं एज लिमिट ठेवलं की 32 वर्षापर्यंत, म्हणजे ओपन कॅटेगरी असाल सगळ्यांना मिनिमम कमीत कमी वयोमर्यादा 21 आहे, वरची वयोमर्यादा मात्र वेगवेगळी आहे, तर 21 ते 32 11 वर्ष ठेवलेली आहे. एवढ्यामध्ये आपण ही परीक्षा कधीही देऊ शकतो, कधी म्हणजे ज्यावेळेला परीक्षा असेल त्यावेळेला. तर प्रश्न हा आहे की किती वेळा देता येईल. उत्तर आहे सध्याच्या नियमानुसार 6 वेळा. वेळोवेळी हे नियम बदलत असतात. याच्या आधी 4 वेळा होती, आता ती 6 वेळा. अर्थात ही फक्त ओपन कॅटेगरीसाठी 6 वेळा. तुम्ही OBC असाल तर 9 वेळा देता येते, आणि SC मध्ये असाल तर तुम्हाला 21व्या वर्षापासून ते 37व्या वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी एकदा अशी परीक्षा देता येते. अर्थात ही परीक्षा ही या पद्धतीमध्ये देता येते. म्हणजे आता याच्यामध्ये आपली वयोमर्यादा एक स्पष्ट झाली, शैक्षणिक पात्रता. पण शैक्षणिक पात्रतेबरोबर एक प्रश्न आहे की समजा मी 2020 साली ग्रॅज्युएशनची परीक्षा देणार आहे, तर 2020ला मी UPSC ची सिव्हिल सर्व्हिसेस देऊ शकतो किंवा शकते का? उत्तर आहे हो. पण त्यासाठी क्रमांक 1 ऑगस्ट 2020ला तुमच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे, आणि तुम्ही ग्रॅज्युएशनची परीक्षा देत असाल, रिझल्ट लागायचा आहे पण परीक्षा देताय तरी हरकत नाही, तुम्ही दोन्हीचा अभ्यास करू शकणार असाल तर तुम्ही ही परीक्षा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना देऊ शकता. म्हणजे या रीतीने आपले कोण परीक्षा देऊ शकतं याचे उत्तर ही आपली क्लिअर आहे. आता याच्या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ह्या परीक्षेचा अभ्यास कधीपासून सुरू करावा. याचं उत्तर हे बरीच प्रश्नचिन्ह ठेवून देत आहे, कारण माझ्याकडे अशी काही उदाहरणं आहेत की अक्षरशः डिसेंबर महिन्यात त्या व्यक्तींनी परीक्षेचा अभ्यास चालू केला. ओके, डिसेंबरपर्यंत त्या व्यक्तीला या परीक्षेबद्दल काहीही माहिती नव्हती. क्लासच्या बाहेर आमचा बोर्ड होता, सेमिनार आहे म्हणून सहज म्हणून ती व्यक्ती तो सेमिनार ऐकण्यासाठी आली, इन्स्पायर झाली. जानेवारीमध्ये फॉर्म भरायचे होते, त्यांनी फॉर्म भरून टाकले आणि परीक्षा दिली आणि पास झाला. हा नो डाऊट. पण ह्याच्या आधी त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण खूप महत्त्वाचं होतं, CA हे त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन होतं. CA सारखी अतिशय कठीण परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेली होती, त्यामुळे त्याला अभ्यासाची सवय होती. त्यामुळे अशी व्यक्ती ही कदाचित 4 आणि 6 महिने अभ्यास करून सुद्धा प्रिलिम परीक्षा पास होऊ शकते. पण त्याचबरोबर प्रत्येकाला हे शक्य असतं असेल, त्यामुळे ह्याची सुरुवात जितक्या लवकर अभ्यासाला तुम्ही करा तेवढी चांगली आहे. अगदीच आदर्शवत, म्हणजे मी तुम्हाला 5वी 6वी पासून केली पाहिजे असं सांगत नाही, पण सरासरी 8वी नंतर याच्यासाठी फोकस केला तर अतिशय उत्तम असेल. परंतु तुम्ही आत्ताच जर ग्रॅज्युएट होत असाल तरी सुद्धा फार वेळ गेलेली नाही, साधारणतः 1 वर्षाचा सखोल अभ्यास हा या परीक्षेसाठी आवश्यक आहे. अगदी प्रत्येक जण 2 आणि 3 महिन्यामध्ये काही संपवणार नाही, तशी पण आपल्याकडे उदाहरणं आहेत की साधारणतः 3 महिने वगैरे अभ्यास करून सुद्धा प्रिलिम परीक्षा पास होणारी मुलं आहेत. तर त्याच्यामुळं मी असंही म्हणणार नाही, पण आदर्शवत कालखंड आपला 1 वर्ष. आणि अतिशय चांगलं सांगायचं झालं तर 12वीची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही जसे 13वीमध्ये जाता तसा ह्याचा अभ्यास चालू करणं हे अधिक लाभदायक असतं. तर या पद्धतीमध्ये आपल्याला अभ्यास हा चालू करायचा. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ही परीक्षा कुठच्या भाषेत देता येते. पूर्व परीक्षा म्हणजे याची जी प्रिलिम परीक्षा असते ही ऑब्जेक्टिव्ह असते, म्हणजे तिथे भाषेचा प्रश्न येत नाही. प्रश्नपत्रिका ही इंग्लिश आणि हिंदी दोन भाषांमध्ये छापलेली असते. एका बाजूला हिंदीमध्ये प्रश्न असतो, दुसऱ्या बाजूला त्याचंच इंग्लिश भाषांतर असतं. तुम्हाला जे योग्य वाटेल त्यातलं तुम्ही वाचून, कारण समोरच्याला माहीत नसतं की तुम्ही कुठच्या भाषेतून पेपर देत आहात, त्यामुळं इंग्लिश किंवा हिंदीमध्ये ह्याचे प्रश्नपत्रिका असते. तुम्हाला उत्तर हे फक्त त्या उत्तरपत्रिकेवरती सर्कल डार्क करून द्यायचं असतं. पण मुख्य परीक्षा जी आहे
ती मात्र भारतामध्ये ज्या सूचित भाषा आहेत ह्यापैकी कुठच्याही भाषेत तुम्हाला मुख्य परीक्षा देता येते. म्हणजे मी हा जे काही माहिती सत्र आहे ते मराठीत घेतोय, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मराठीमध्ये सुद्धा संपूर्ण परीक्षा देऊ शकता. पण त्याची अट असते की मी असं नाही करू शकत की एक पेपर मराठीत देतो एक पेपर इंग्लिशमध्ये देतो, तर नाही. जी मुख्य परीक्षा असते म्हणजे पहिली पूर्व परीक्षा, मग मुख्य परीक्षा आणि मग व्यक्तिमत्व चाचणी, तर ही जी आहे ही संपूर्ण मराठीत तुम्ही देऊ शकता. पण एका पेपरसाठी एक भाषा दुसऱ्या पेपरसाठी दुसरी भाषा असं करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे ह्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे. आपल्याला या परीक्षेच्या स्वरूपाबद्दल बघूया. ही परीक्षा आता सांगितल्याप्रमाणे तीन टप्प्यामध्ये असते. पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम, दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स, आणि तिसरा टप्पा आहे इंटरव्ह्यू असं म्हणतात, पण त्याला खरा शब्द आहे पर्सनॅलिटी टेस्ट, म्हणजे तुमचं मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी. अशा तीन गटामध्ये ही विभागलेली आहे. आपण आता बघूया पहिल्यांदा पूर्व परीक्षा कशी असते. पूर्व परीक्षा ही परत दोन गटात विभागलेली आहे, पेपर वन आणि पेपर टू. पेपर वन हा 200 मार्काचा आहे, त्याच्यात 100 प्रश्न आहेत आणि तुम्हाला तो 2 तासात म्हणजे 120 मिनिटात सोडवायचा आहे. पेपर टू हाही 200 मार्काचा आहे, याच्यात 80 प्रश्न आहेत आणि हाही तुम्हाला 2 तासात सोडवायचा आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की पेपर वन आणि पेपर टू हे दोन पेपर हे आपल्याला प्रिलिमसाठी आहेत, पण पेपर वनचेच मार्क हे गृहित धरले जातात पुढं जाण्यासाठी. पेपर टू ह्याला आपण फक्त क्वालिफाईंग लेवल म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी धरतो. पेपर टू मध्ये जे 200 मार्क आहेत त्या 200 पैकी तुम्ही 66 मार्क मिळवले, म्हणजे 33% मार्क, म्हणजे 66 मार्क मिळवले की तुम्ही क्वालिफाय झाला. तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतरच तुमचा पेपर वन तपासला जाईल किंवा पेपर वनचे मार्क विचारात घेतले जातील. पेपर टूचे मार्क हे विचारात घेतले जात नाही. तुम्ही अगदी 200 पैकी 200 मार्क मिळवले तरी सुद्धा ते विचारात घेतले जाणार नाहीत. हे UPSC च्या प्रिलिम बद्दल बोलतोय, MPSC च्या प्रिलिम मध्ये विचारात घेतले जातात, पण आता आपला तो विषय नाही. त्यामुळे UPSC च्या प्रिलिममध्ये पेपर टूचे मार्क हे क्वालिफाईंग आहेत, पेपर वनचे मार्क मात्र प्रत्यक्ष विचारात घेतले जाणारे म्हणजे कट ऑफसाठी विचारात घेतले जाणारे मार्क आहे. आता परीक्षेचं स्वरूप आहे ते बहुपर्यायी प्रश्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह स्टाईल या प्रकाराचं असतं. निगेटिव्ह मार्किंग याला आहे, म्हणजे 3 प्रश्नांची उत्तरं चुकली की 1 प्रश्नाचे मार्क कट होतात. मग पेपर वनमध्ये 1 प्रश्न 2 मार्काला आहे, त्यामुळे 3 प्रश्नांची उत्तरं चुकली की तुमचे 2 गुण वजा होतील. पेपर टू हा 1 प्रश्न 2.5 मार्काचा आहे आणि त्याच्यामुळे तिथं जर 3 प्रश्नांची उत्तरं चुकली तर तुमचे 2.5 गुण वजा होतील. तर ह्या पद्धतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग इथं ॲप्लिकेबल आहे. पेपर वन परत एकदा आपण जाऊया पेपर वनचा. सांगायला जरी पेपर वन असला तरी त्याच्यामध्ये 10 विविध विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा. पहिला आपण सायन्स बाजू जी आहे विज्ञान विषय त्यातले घेऊया. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, हे 3 पेपर सायन्स साईडचे महत्त्वाचे आहेत. आर्ट्स कला विषयात जर गेलात तर भूगोल जॉग्रॉफी हा विषय महत्त्वाचा आहे. ह्यानंतर हे पहिले 4 विषय एकत्रित ज्ञानावर आधारित असा एक विषय आहे, तो म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स पर्यावरणशास्त्र. तर हा एक विषय महत्त्वाचा, ज्याच्यामध्ये 3 विषय पेपर जे आहेत पहिले ते सायन्सवाले आहेत आणि 1 जॉग्रॉफीचं आहे. ह्या 4 चौघांचं ज्ञान त्याच्यासाठी आवश्यक आहे असा हा पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स झाले 4 विषय. आता उरलेले विषय आहेत ते आर्ट्सच्या बाजूचे आहेत, ते म्हणजे हिस्ट्री इतिहास. जरी माझ्यासाठी इतिहास हा एक विषय असला तरी इथं मात्र इतिहास आणि नॅशनल फ्रीडम स्ट्रगल म्हणजे भारताचं जे स्वातंत्र्य युद्ध आहे हे असं 2 वेगवेगळे पेपर धरले जातात. यानंतर अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आणि इंडियन पॉलिटी या राज्यशास्त्र हे विषयसुद्धा त्याच्यात इन्क्लुडेड आहेत. शेवटी हा प्रश्न पडतो की हे सगळं झालं माझं सायन्सचं ज्ञान आहे इतिहासाचं आहे भूगोलाचं आहे सगळं झालं, अधिकाराला म्हणजे शेवटी तुम्ही अधिकारी म्हणून जाणार आहात तर अधिकाराला यापैकी काय पाहिजे,
ह्या सगळ्या गोष्टी तर हव्याच आहेत, पण आजच्या जगाची माहिती हवी का नाही, आणि म्हणून त्यासाठी असतं करंट अफेअर्स, म्हणजे सद्यस्थिती. आणि त्यामुळं आपल्याला करंट अफेअर्स हा एक महत्त्वाचा विषय हा या ठिकाणी आलेला आहे. अशा रीतीने आपल्याला मी ओळख सांगतो, आता इंग्लिशमध्ये सूची सांगतोय, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर, हिस्ट्री, नॅशनल फ्रीडम स्ट्रगल, हे सगळे विषय आपल्याला करायचे. ते सगळे पेपर वनमध्ये. पेपर वनमध्ये असणारी सगळ्यात मोठी समस्या ही आहे की कुठच्या विषयाला किती महत्त्व दिलं जाईल त्या पेपरमध्ये हे सांगता येत नाही. कदाचित असं होईल की इतिहासावर फक्त 3 प्रश्न विचारतील. तुम्ही शिकलेले असता फार मोहनजोदारो हडप्पापासून ते फार 1857 स्वातंत्र्य समरापर्यंत, परंतु एखाद्या वेळेला याच्यावर 2-3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. कधी कधी करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीवरती बराचसा पेपर आलेला असतो, कधी कधी एन्व्हायरमेंटल सायन्सवर विचारलं जातं. कारण ह्या पेपरचं नाव जे आहे ते खरं तर आहे GS, म्हणजे जनरल स्टडी, सामान्य ज्ञान ह्या नावाचा पेपर आहे. आणि त्यामुळं इथं निश्चित असं काही बंधन नाही. शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये कसं असायचं की आपल्याला दिलेलं असतं की हा धडा हा साधारणतः 2 मार्काला आहे, अंका धडा 5 मार्काला आहे, याच्यावर अंका एक प्रश्न नक्की असतो. सायन्समध्ये तर आम्ही असंच करून जातो, याचे 2 थिअरम येतात, या दोन्ही थिअरमपैकी 1 विचारतात, मग 2 थिअरम करून गेलं म्हणजे एकाचे मार्क नक्की झाले. तर इथं UPSC मध्ये असं काहीही नाही. हे झालं अर्थातच आपण पेपर 1 बद्दल बोलतोय. पेपर 2 जरी मी म्हटलं क्वालिफाईंग मार्क्स पाहिजे तरी ते मिळवणं पण कठीण असतं. पेपर 2 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायचा. आता मी त्याचा सगळ्याचा मराठीत सांगत नाही, इंग्लिशमध्येच नावं सांगत जातो. लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल रिझनिंग, सिम्पल अरिथमॅटिक्स, डेटा इंटरप्रिटेशन. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे कॉम्प्रिहेन्शन स्किल, म्हणजे आकलन, पॅराग्राफ वाचून त्याच्यावरची उत्तरं देणं. त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, हे असे सगळे विषय आपल्याला पेपर 2 मध्ये. म्हणजे एक प्रकारे ही आपली IQ टेस्ट असल्यासारखंच असतं. इंटेलिजन्स तुम्ही किती आहात, तुम्हाला ग्रास्पिंग पॉवर किती आहे, म्हणजे आकलन शक्ती किती आहे. साधारणतः निम्मे परिच्छेद, निम्मा पेपर हा परिच्छेदांवरचे प्रश्न या स्वरूपाचा असतो. उरलेल्यामध्ये अरिथमॅटिक्स म्हणजे सामान्य अंकगणित, त्याच्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे आपल्याला माहिती दिलेली असते, मग ते तक्ता म्हणजे टेबल या स्वरूपात असेल, आलेख मग तो त्याला म्हणतो आपण पाय चार्ट असेल, किंवा स्तंभालेख असेल, रेषालेख असेल, तर जे असेल तर त्यापैकी त्या आलेखाचं इंटरप्रिटेशन करणं, अशा काही गोष्टी. आणि सिम्पल अरिथमॅटिक्समध्ये काही काही वेगवेगळे चांगली चांगली पण गणित असतात. तुम्ही त्याच्याशी परिचयाचे असालच की एक टाकी इतक्या इतक्या वेगाने भरली जाते, इतका वेग रिकामा करायचा आहे वगैरे, अशी काही जी गणितं असतात, तर ती किंवा ट्रेन ह्या स्पीडला ट्रेन चालली आहे, प्लॅटफॉर्मची लांबी किती वगैरे, अशी जी गणितं, तर हे सगळ्या सिम्पल अरिथमॅटिक्समध्ये. तर हे सगळं झालं पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 200 मार्क, पेपर 2 200 मार्क, दोघांची बेरीज खरं तर 400 येते, पण आमच्या परीक्षेमध्ये 200 येते. कारण दुसरे 200 मार्क म्हणजे पेपर 2 जे 200 मार्क आहेत, यापैकी तुम्ही 66 मार्क मिळवले की तुम्ही क्वालिफाय झालात, मग तुमच्या पेपर 1 मार्क विचारात घेतले जातात. आता होतं काय की जितकी रिक्वायरमेंट आहे अधिकारी म्हणून, त्याला 3 एवढे लोक इंटरव्ह्यूला बोलवतात. म्हणजे आपण एक गृहीत धरू की 1000 जण आवश्यक आहे, सगळी पदं मिळून समजा संख्या 1000 आहे, तर 1000 × 3 म्हणजे 3000 लोक ते इंटरव्ह्यूला बोलवतात. जेव्हा 3000 लोक इंटरव्ह्यूला यायला पाहिजेत तेव्हा ते प्रिलिमचा कट ऑफ असा लावतात की 10 ते 14 हजारामध्ये विद्यार्थी सिलेक्ट होतील मेन्स परीक्षेसाठी. म्हणजे आता गृहीत धरा की प्रिलिम म्हणजे पूर्वपरीक्षा द्यायला भारतातून 10 ते 15 लाख लोक आवेदन करतात, ॲप्लिकेशन करतात, परंतु त्यातले 10 ते 14 हजार जण फक्त सिलेक्ट होणार आहेत मुख्य परीक्षेसाठी. आणि मग त्यासाठी ते लावतात, त्याला म्हणतो आपण कट ऑफ. साधारणतः 50% वरच कट ऑफ मार्क्स जातात. आणि त्यामुळं तुम्ही गृहीत धरा की तुम्हाला 200 पैकी 100 च्या वर जर मेरिट जात असेल
तर तुम्ही शक्यता आहे की सिलेक्ट होणं मेन्स परीक्षेसाठी. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण मुख्य परीक्षेचं स्वरूप बघू.